मी ज्या पद्धतीने विचार करतोय महाराष्ट्रासंबंधी मराठी माणसासंबंधी तो तशा पद्धतीनेच तो जाणार. मला जर महाराष्ट्राविषयी माझं जर मी स्वप्न मांडतोय त्याच्यामध्ये ज्यांना सामील व्हायचं त्यांनी सामील व्हावं. मी फोन नाही करणार, मी बोलवणार नाही, आणि ज्यांना ही गोष्ट पटत असेल त्यांनी बरोबर यावं. या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये जनता विटलेली आहे. 60 वर्ष याच्यातच गेली. येणारा समोरचा माणूस हा मनापासून माझ्याकडे आला पाहिजे.